हाय गाइस, आम्ही आज चाललोय कोकणमध्ये कशेडी घाट. ते एक गाव आहे कशेडी, तिथे चाललोय कशेडी गावाला. चला आपण हा प्रवास बघूया. आता पेन क्रॉस केलंय. पेन आणि नागोटण्याच्या मध्ये काहीतरी एक प्लेस आहे, तिथे थांबलेलो आहे. आता या हॉटेलमध्ये आम्ही टी आणि सगळं स्नॅक्स वगैरे करतो. हे हॉटेल आहे, बघू शकतो केवढं मोठं हॉटेल आहे. म्हणून आम्ही इथे चांगलं वाटलं आणि ह्या रोडला एकच हॉटेल दिसलं ते पण, म्हणून थांबलो आम्ही. आता आमचा नाश्ता झाला आहे आणि आम्ही आमच्या जर्नीला परत स्टार्ट. आता वाजले रात्रीचे 9 आणि आम्ही आता माणगावचा प्रवास चालू केलेला आहे. तिथून माणगाव लागलं आम्हाला. माणगावमध्ये कोकण किंगमध्ये थांबलेलो जेवायला. आता आम्ही इथे जेवतो. आम्ही 7 तासाचा प्रवास करून कशेडी गावात पोचलेलो आहे. आता 5 मिनिटात आणि आम्ही घरी पोचू. 7 वाजलेले आहेत तिथे. काय मस्त दृश्य आहे बघायला. घर तर बघा किती मस्त वाटतात. ही बघा आमची घरची चूल आहे. पाहुण्यांसाठी इथे चहा ठेवलेला आहे. आणि ही माझी मावशी आहे, ती चहा बनवते आमच्यासाठी. आंब्याचं झाड आहे, आंबे लागलेले आहेत. आम्ही मगाचपासून खूप सारे गोळा केलेले आहेत. अरे नाही, ते आता माकड आलेले, मी त्यासाठी आली पण ते पळालेत मला बघून. इथे फणसाचं झाड आहे, तुम्ही बघू शकता. फणस लागलेला आहे बघा. फणस खूप सारे फणस लागलेत. हे बांबू ट्री आहे, बांबू आहेत हे सगळं. आंब्याचं झाड केवढं मोठे, प्रत्येक फांदीला आंबे आहेत. हवेने पडतात तसे तसे आम्ही उचलतो. आणि ही लोक आंबे काढायला आलेत, सगळे आंबे गोळा करतात ही लोक पण. काट्या बिट्या घेऊन सगळे आंबे काढायला आलेत. शोधतात आहेत कुठे आहेत आंबे. काय मस्त वाटते पहा ना तुम्ही. शांतता आणि फक्त बर्ड्सचा आवाज आहे. आणि तिथे फ्लावर्स आहेत, ते आमचं घर आहे. आम्ही तिथून धावत आलो मंकी बघायसाठी पण कॅमेऱ्यात दिसू नाही शकले ते. फक्त गावची लोक चूल पेटवण्यासाठी एक लाकडं जमा करतात. प्रत्येक घर आहे तिथे लाकडांचं असं ठेवलेलं आहे, जसं आमच्या पण घरी आहे. हे आमचं घर आहे गावचं, खूप मोठं आहे. तिथे माझी बहीण झोका खेळते. ही बघा मस्त झोकेत बसली आणि झोपली आहे ती. छोटी बहीण आहे माझी. हे आंब्याचं झाड आहे, त्या झाडावर माझ्या दादा वरती चढलेला आहे. आणि हा माझा मामा आहे,
तो वरतून तोडतो, हा कॅच करून खाली जमा करतो. बघा हे बघा असं कॅच करून हे करतो. तर तो दादा झाडात आहे माझा, दिसत नाही खूप वरती चढलाय. मी तुम्हाला दाखवलेलं ते आमचं जुनं घर होतं आणि आमचाच नवीन घर आहे, त्याचं घर वर नाही आहे. हे घर बघा केवढं मस्त वाटतं बाहेरून, आतमधून पण दाखवते. हा एंट्रन्स गेट हा एंट्रन्स गेट. आता मी आतमध्ये चालले, घरभरणीची तयारी चालू आहे. आपले महाराज आहे तिथे, गौतम बुद्ध. हा बाहेरचा रूम आहे. हा आतमधला रूम, दोन पंख्यांसकट. बघा एक बाजूचा रूम आहे, माणसं बसलेली आहे, लोक झोपली सुद्धा. ते वरती चालली आता मी. वरती टॅरेस आहे, टॅरेसवरून व्ह्यू बघा मस्त वाटतो. पण कोणाचं तरी इथे घर आहे. हे बघा हे आंब्याचं झाड आहे, हे समोरचं. तिथे माझा दादा चढलेला ते. एवढं मोठं आहे. इथे मोर सुद्धा येतात, पण संध्याकाळी येतात. तर सकाळची वेळ तर फक्त आम्हाला वांदर दिसलेले, म्हणजे ते माकड. हे मंदिर होतं समोरचं, पण आता ते खाली केलंय, बंद आहे. एवढा मोठा टेरेस आहे. जेवण बनवतात आता आमच्यासाठी सगळे मावशी लोक आहेत आमचे. ही माझी मावशी आहे. हा किचन आहे. ही माझी मावशी. हे टॉयलेट बाथरूम. हा माझा दादा. हे आमचा घरभरणीचा कार्यक्रम आहे, सगळ्या मुलींनी करायचं असतं. तर काय मस्त वाटते बघा. सगळे माणसं जमलेली आहेत. आमची पूजा चालू आहे मध्ये सगळे. हा माझा मामा. वास्तू शांतीची पूजा आहे. सगळ्या पोरींनी काय ना काय धरलेल्या एक एक आयटम्स धरायचे असतात. ह्याच्यात माझी आजी आहे, आत्ते आहे, सगळे ताई लोक आहेत. ताई लोक मावशी आत्या सगळे. हा घर प्रवेश आहे. दरवाज्याला हळदी कुंकू वगैरे. Thank you.
आता हळद कुंकू वगैरे सगळे लावतात एकमेकांना. आता रिबीन कट करण्यात येणार आहे. अरे बाळा अरेंजमेंट चालू आहे. आता कोण कशी कट करणार आहे त्याच्यासाठी. इथे आता सगळ्यांची नावं घेण्यात येत आहे. सगळ्यांनी एकमेकांना हात लावलेला आहे. आता ह्यांच्यामध्ये रिबीन कापण्यात येणार आहे. सात जणी येणार काय ना काय खेळून बसते. सगळे एक एक जण करून आता हळद कुंकू लावणार उंबरट्याला आणि आतमध्ये येणार पायाकडून. आम्ही आता फणस काढतोय आणि माझ्या दादावरती चाललेला आहे. असा धक्का दे त्याला जोरात धक्का दे. नाही फणसाला धक्का दे ना जोरात. खालून छोटे पडल ते खाली टाकून दे. पडल वरती जोरात धक्का दे. कशेडी पासून खवटी लांब आहे. आता आम्ही पुढे चाललोय. अजून दिवाण खवटी मध्ये आलो आहे आम्ही. आता आम्ही घरी चाललोय आमच्या. इथे मंदिर आहे. इथे फोटो काढायसाठी आहे. हिरवळ आहे बघा ना.